सोलापूर जिल्ह्यातील बहुचर्चित बोराभणी येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू करण्यासाठी आणि होडगी रोडवरील विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. या दोन्ही विमानतळाचे प्रलंबित प्रश्न घेऊन खासदार शिंदे यांनी बुधवारी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विमानतळाचे काम सुरू करण्यासाठी निवेदन दिले आहे. विमानतळाच्या प्रश्नांसंदर्भात मोहोळ यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनात प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे की सोलापूरमध्ये बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि होडगी रोड अशी दोन विमानतळे आहेत. सध्या होडगी रोड येथील विमानतळावरून विमान उड्डाण सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत, त्यामुळे या विमानतळावरून तात्काळ विमानसेवा सुरू करायला हवी अशी विनंती त्यांनी मंत्र्यांना केली आहे. याशिवाय सोलापूरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अधिक वेगाने करायला पाहिजे, यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे नियोजन होणे आवश्यक आहे. यासंदर्भात आपणाकडून सकारात्मक कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा खासदार प्रणिती शिंदे यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे. खासदार शिंदे यांनी दिलेल्या निवेदनाला केंद्रीय विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या काळात होडगी रोडवरील विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरू होईल. बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रलंबित विकास कामाचा मार्ग देखील मोकळा होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.